भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. विजयाचा उन्माद करू नका, जनताच तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत. विजयातलं आत्मपरीक्षण करत असताना आपला संकल्प करणं आणि आपण काय करायचं ते ठरवणं आणि ते कुठल्याही परिस्थितीत घडवून आणणं हे जर आपण करणार नाही तर पुढल्या 5 वर्षानंतर ज्या जनतेने आज आपल्याला निवडून दिलं ते आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. पैसे दिले नाहीत पार्टीनी, पोस्टर पाठवलं नाही, गडकरींनी दिलेली सभा रद्द केली, हे सगळे छोटे मोठे कारणं असतात. त्यात कुठेही कारण नसतं की मी कमी पडलो म्हणून आम्ही हरलो. पण सगळा दोष पक्षावर आणि नेत्यांवर देऊन सगळे कार्यकर्ते नाराज होऊन कसमती मीटिंग होते याचाही अनुभव आम्ही अनेक वेळा घेतला. पण विजयानंतर विजयाचा अनालिसिस करायला कधी मीटिंग होत नाही, त्यामुळे विजय मिळालेला आहे त्यातून उन्माद येता कामा नये, विजयातली नम्रता देखील आपण गमवता कामा नये आणि त्याचबरोबर पराजय कधी झाला तर आपण निराश होता कामा नये. म्हणजे अजूनही लोकांना धरणं, निदर्शनं, सत्याग्रह, निषेध, पुतळे जाळणं हा मोठा आवडीचा विषय आहे. बरेच लोक अजूनपर्यंत हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे की आता आपण विरोधी पक्षातले नाही तर आपण सत्तारूढ पक्षातले जबाबदार सत्ता चालवणारे नेते आहोत हे अजून आपण समजून घ्यायला तयार नाही. त्यामुळे विरोधी पक्षापेक्षा सत्तारूढ पक्षात असून आपल्यापैकी अनेक लोक विरोधी पक्षासारखं वागण्याची स्पर्धा करतात.